सर्वांना जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र। बंधू आणि भगिनींनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा पडलेला आहे आणि त्या शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने पडलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात लोकांचा जो संताप झालेला आहे त्या संतापामध्ये सत्य काय आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर तो अपमान नक्की कुणाचा, या विषयावर मी बोलणार आहे। आणि माझं जे मत आहे, माझं जे निरीक्षण आहे, तो अपमान आहे स्त्री शूद्राती शूद्रांचा, असं माझं म्हणणं आहे। आणि हे म्हणणं आपण ऐकायचं आहे। आणि आज जय भीम करताना मी आपल्याला जय भंडारी सुद्धा करीत आहे। जय भंडारी यासाठी की भंडारी समाज हा आमच्या कोकणातला आगरी कोळी कराडी समाजाप्रमाणेच नाविक समाज आहे किंवा सागरपुत्र समाज आहे, तो भंडारी समाज आहे। आणि भंडारी समाजाचे नेते आहेत रत्नागिरीतले राजू कीर, हे माझे मित्र आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत बांदिवडेकर। या सगळ्या लोकांनी खूप सारं प्रेम मला दिलेलं आहे आणि आगरी कोळी समाजामध्ये आणि भंडारी समाजामध्ये नातेसंबंध आहेत। एकत्र आम्ही छत्रपतींच्या आरमारात लढलेलो आहेत आणि वर्तमानात ओबीसींच्या लढ्यामध्ये सुद्धा भंडारी समाज माझ्या बरोबर आहे। आणि जो प्रयत्न मी सगळा अभ्यास आंबेडकरी चळवळीतून शिकलो आणि जी चळवळ आहे ती चळवळ हे सांगते की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताच्या बौद्ध बांधवांना दाखवला आणि आश्चर्यकारक प्रगती केली आणि अशा प्रकारची चेतना वाटचाल ह्या ही प्रगतीच्या दिशेने करावी, उत्कर्षाच्या दिशेने करावी, हा बोलण्याचा हेतू ठेवूनच मी आता बोलत आहे। या देशामध्ये जाती जातीमध्ये भेद करणं, वाद निर्माण करणं आणि देशाची शांती एकोपा नष्ट करणं हा हेतू आपला नाही। तर खऱ्या अर्थाने भारत हे संविधानिक राष्ट्र आहे आणि जगासमोर जात असताना हे राष्ट्र अधिक मजबूत, एकजीव होईल, त्याच्यामध्ये बंधुभाव निर्माण होईल, हा आपला उद्देश आहे। आणि म्हणून हा जो विचार आहे बंधुभावाचा, संविधानाचा विचार आहे, या संविधानाच्या विचारावर सुद्धा एक परंपरा आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जे संविधानिक लोक आहेत ते अधिक जागरूकपणे बोलताना दिसत आहेत। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं, हा प्रथमतः आमच्या सगळ्या सागरपुत्र आरमारी आगरी कोळी माळी भंडाऱ्यांचाच आहे, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाषेत तो स्त्री शूद्राती शूद्रांचा अपमान आहे। आणि म्हणूनच मी असं का म्हणतोय, तर याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूपश्चात इतिहासामध्ये रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा, अडगळीत पडलेल्या समाधीचा शोध हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लावला। आणि हीच गोष्ट बोलकी आहे की जे सगळे चळवळीतले लोक आहेत त्यांना माहीत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातले जे गुलामीत अडकलेले लोक आहेत त्यांची गुलामी बाहेर काढताना जो शब्द प्रयोग केला आहे की स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण इथे झालेलं आहे आणि त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ओवाडा लिहिलेला आहे, त्यांनी त्यांची समाधी शोधलेली आहे। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महाराष्ट्रात जे प्रबोधन आणि चळवळ झालेलं आहे याची जनक खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे आहेत। आणि म्हणूनच त्यांच्या शब्दात की छत्रपती शिवाजी महाराजांची गरज महाराष्ट्राला जी आहे त्या महाराष्ट्राला असलेल्या गरजेपैकी 85% स्त्री शूद्राती शूद्रांना जास्त गरज आहे। आणि आज हा विचार राष्ट्रीय स्वरूप धारण करतोय, हे सगळे आरक्षणाचे लाभधारक आहेत आणि हे चळवळीत आता पुढाकार घेताना आपल्याला दिसत आहेत। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला याबद्दल आज एक आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं स्टेटमेंट आलेलं आहे। मी आदरणीय प्रकाश जी आंबेडकर यांना धन्यवाद देऊ इच्छितो। याचं कारण आहे की देशामध्ये तर्क करणारे लोक खूप कमी आहेत आणि असा मनुवाद्यांच्या विरुद्ध वर्तमान काळात तर्क करणं, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या काळात तर्क केले जायचे पण आताच्या महाराष्ट्रात, आताच्या भारतात कोणी तर्क करत नाही। आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जो तर्क केलेला आहे की महाराजांचा पुतळा पाडला की पडला याची चौकशी पोलिसांनी करावी, कारण यामध्ये एक वेगळं राजकारण त्यांना दिसतंय आणि त्यांच्या या तर्काला मी दुजोरा देतो आणि महाराष्ट्राने आणि देशाने असा विचार करावा असं या निमित्ताने मी सांगतो। त्यानंतरचा दुसरा मुद्दा माझा असा आहे की आजच्या चर्चेमध्ये अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख महाराष्ट्राचे आराध्य दैवत असं करतात, महाराजांविषयी प्रेम असल्यामुळे ते करतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत की महापुरुष आहेत
याची चर्चा सुद्धा चॅनलवर मी प्रश्न विचारून बहुजन संघटनेवर करतो, याला आपण उत्तर द्यावं हा माझा प्रश्न आहे आपण सगळ्या ऐकणाऱ्यांना. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सुद्धा असाच प्रश्न येतो की हे दैवत आहेत की महापुरुष आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तर्क, बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांच्या विचारांचा तर्क, जिज्ञासा आणि विज्ञानवाद हा जागृत असतो. त्याच्यामुळे ते कधीही त्यांचं दैवतीकरण होऊ देत नाही. पण काही जण त्यांना पूजनीय किंवा परमपूज्य म्हणतात आणि मग हळूहळू त्यांचं दैवतीकरण होतं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलेला आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा मानलेला आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांना आपलं गुरु मानलंय. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं मी कोणताही गुरु नाही, मार्गदर्शक नाही किंवा ईश्वर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पद्धतीने सांगितलं की मी तुमचा गुरु नाही किंवा ईश्वर नाही, मी एक साधा माणूस आहे आणि तुम्ही आपल्या लोकशाहीमध्ये कधीही विभूती पूजा करू नका, म्हणजे शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करू नका किंवा बाबासाहेबांचं दैवतीकरण करू नका. हा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. आणि आज शिवाजी महाराज हे दैवत आहेत, म्हणजे दैवी पुरुष आहेत की आपल्या लोकांसाठी, मागासवर्गीय SC ST दलितांसाठी लढणारे महापुरुष आहेत, हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये विचारला गेला पाहिजे. आणि म्हणून देशात आणि जगात जे बदल होतात ते काल्पनिक देव करतात की माणसं करतात, आपल्या कर्तृत्वाने करतात, हा मोठा प्रश्न आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मानवी कर्तृत्वाने जगामध्ये बदल झालेले आहेत. आणि बदल झालेल्या महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे महापुरुष आहेत. आणि म्हणूनच त्यांच्याविषयी माणूस म्हणून त्यांनी जो संघर्ष केला आहे त्याचा मी आदर करतो. आणि आज हाच प्रश्न आहे, देव दैववाद की विज्ञानवाद. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची माफी आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे, परंतु फडणवीसांनी ही माफी मागितलेली नाही. परंतु माफी मागून हा प्रश्न सुटणार आहे का? प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची आणि देशाची जी अस्मिता आहे ती अस्मिता एवढी मोठी आहे की तिचा अपमान ज्या पद्धतीने झाला आहे, पुतळा ज्या पद्धतीने पडला आहे, यामध्ये ही ठरवून केलेली चूक आहे, हा गुन्हा आहे, अशा प्रकारचं प्रत्यक्ष आपल्याला समोर दिसतंय. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणून जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चर्चिले जाते किंवा महाराष्ट्राची जी ओळख आहे, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आहे. आणि देशातल्या कुठल्याच राज्याला अशा प्रकारचा सन्मान नाही की पुरोगामीपणा किंवा विज्ञानवाद यांचा स्वीकार महाराष्ट्राने, फार महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांपैकी महाराष्ट्राने तो केलेला आहे. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा दैववादाच्या विरोधात आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना दैवत म्हणण्यापेक्षा एक महापुरुष आपण म्हणून, जे महापुरुष फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर आणि त्यांच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपल्याकडे परिचित आहेत. आणि हा जो महाराजांचा विचार आहे की माणूसच जग बदलू शकतो, जग बदलून घाव, जग बदल घालून घावं, सांगून गेले भीमरावं, हे काव्य जे आहे ते काव्य या निमित्ताने तुम्हाला आठवण करून देतो. अण्णाभाऊंचा विचाराचा आठवण करून देतो की माणसाच्या कर्तृत्वाला या देशामध्ये वाव आहे की नाही असा प्रश्न. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते दैवत नाहीत तर असे महापुरुष आहेत की ज्यांनी प्रचंड हाल अपेष्टा जीवावरची संकट झेलून एक रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. आणि हे स्वराज्य स्त्रियांना आदर देणारं, SC ST भूमिहीन शेतमजूर जे आहेत त्यांना अधिकार देणारं, आमच्यासारख्या आगरी कोळी भंडारी या समुद्रावरच्या मच्छीमारांना आरमाराचा सन्मान देणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. या अर्थाने हे मनुस्मृतीच्या विरोधातलं स्वराज्य आहे, ते मनुस्मृतीने अधिकार नाकारलेल्या स्त्री शूद्राती शूद्रांचं स्वराज्य आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे देवांच्या रांगेत न बसता महापुरुषांच्या रांगेत बसलेले आहेत आणि त्यांचा सन्मान महाराष्ट्राला अधिक आहे. कदाचित हीच गोष्ट हिंदुत्ववादी किंवा वैदिक लोकांच्या पोटात दुखणारी असावी असं मला वाटतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या दृष्टीने एक आदर्श असा माणूस आहे, आदर्श असा महामानव आहे. आणि म्हणून त्यांचा विचार हा स्त्री शूद्रांचा विचार आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अचूक शब्दात महाराष्ट्रात वर्णन केलं आणि त्यांनी सांगितलेली जी ओळख आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात मोठी ओळख मला आवडते, स्त्रियांचा सन्मान करणारा, स्त्रियांचा आदर करणारा राजा असा राजा देशात झाला नाही. तुम्ही महाभारत पाहिलं तर महाभारतामध्ये द्रौपदीची साडी भर दरबारात खेचली गेली, रामायणामध्ये सीतेला वनवास झाला, म्हणजे दोन्ही ठिकाणी स्त्रियांचा अपमान झाला किंवा स्त्रियांना दुय्यम दाखवलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आपली आई जिजाऊ जिला देवापेक्षा मोठा सन्मान दिला गेला आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य स्त्रीच्या सन्मानात स्वराज्य उभं राहिलं. आणि जे
गुलामांची विक्री महाराजांच्या अगोदरच्या आदिलशाही निजामशाहीमध्ये व्हायची, स्त्रियांना रस्त्यातून उचलून नेणारे शासक होते त्यांच्या विरोधात पहिल्यांदा तलवार छत्रपतींनी उगारली आहे आणि या तलवारीमुळेच स्त्रियांना सुरक्षा भेटली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ही महाराजांची दिलेली ओळख मला सगळ्यात आवडते आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंचं यांचं जे साहित्य आहे ते साहित्य या वैदिक लोकांना किंवा उच्चवर्णीय लोकांना एवढं विचित्र वाटलं, त्यांना आवडलं नाही की त्यांचा खून झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून राम आणि कृष्ण यांच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा आपल्या देशात मोठी आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून हिंदुत्ववाद्यांना हे फार मोठं आव्हान आहे महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचं, की देवांपेक्षा मोठा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही देत आलेलो आहोत. आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की हा पुतळा पाडला गेला की पडला याची चौकशी पोलिसांनी करावी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रबोधनकर ठाकरे म्हणतात, 33 कोटी देव एका पारड्यात ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं पारडं जड झालेलं असेल. प्रबोधनकर ठाकरेंचे हे जे उद्गार आहेत हे आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून राज्यात बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे यांचे शेंडीधारी मनोहर जोशींचं जे हिंदुत्व आहे, मनोहर जोशींना त्यांनी मुख्यमंत्री केलं, ते जे हिंदुत्व आहे ते मागे पडते वर्तमान काळात आणि प्रबोधनकरांचं जे प्रबोधन आहे ते पुढे येते. आणि म्हणून प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी जी तुलना 33 कोटी देवांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची केली याचा राग या देशात हिंदुत्ववाद्यांना असावा असं मला वाटतंय. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे उद्गार हे आपल्याला विचार प्रवर्तक करणारे उद्गार आहेत. आणि म्हणूनच तो पडेल असाच पुतळा बनवला की काय ही शंका येते आणि ते आपल्याला समोर दिसते, याच्यावर अधिक बोलायची गरजच नाही की तो वाऱ्याने पडला वगैरे. ह्या थापा महाराष्ट्राला पचल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांना माघार घ्यावी लागली, दस्तुरगुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा माफी महाराष्ट्राची आणि महाराजांची मागावी लागली. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य पुतळा पाडण्याचा फायदा नक्की कुणाला होऊ शकतो हा जो तर्क आहे तो ह्या माझ्या चर्चेमध्ये आपण विचारात घ्यावा. मोदी हे आधुनिक हुकुमशाह आहेत, ते त्यांना असलेल्या गुलामीचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि लोकांच्या प्रतिक्रिया ते पाहत असतात आणि ह्या प्रतिक्रिया पाहूनच ते पुढचे आपलं धोरण ठरवत असतात. आणि म्हणून कोरोनाच्या काळात थाळ्या वाजवा वगैरे जे त्यांनी प्रयोग केले ते या भारतातल्या सामान्य नागरिकांची बौद्धिक क्षमता IQ किती आहे हे तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि नोटबंदीच्या काळात सुद्धा जो अन्याय या देशावर झाला त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, म्हणजे या देशाला गुलामीची आणि सहन करण्याची सवय असल्यामुळे ते हुकुमशाहीचा अजेंडा राबवत गेले आणि देश अदानी आणि अंबानीच्या हातात चाललेला आहे, देशाची विक्री आपल्या समोर आहे. आणि म्हणून शेतकरी आंदोलन जे आपल्या देशात झालं त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या विरोधी जे कायदे आहेत ते कायदे त्यांनी राबवले आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया पाहून थोडे माघार घेतली, परंतु त्यांनी असं कायदे ते रद्द केले असं कुठेही म्हटलेलं नाही. कदाचित या तिसऱ्या टर्ममध्ये ते पूर्ण करतील. राम जन्मभूमी आंदोलन जे भाजपने केलं ते असंच होतं की हिंदू रामासाठी मरायला तयार आहे की नाही असा त्यांनी एक विचार केला. आणि त्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाच्या नंतर आपल्याला माहित आहे मंडल आयोग ओबीसींचा मागे पडून आपल्याकडे रामराज्य म्हणजे मोदींचं राज्य आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की ओबीसी SC ST यांची प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणात काय आहे. आणि म्हणून मागच्या काळात माननीय सुप्रीम कोर्टाच्या तोंडून SC ST ला क्रिमिनल लावा, त्यांची वर्गवारी करा अशा प्रकारचा एक निकाल सुप्रीम कोर्टातून दिला गेला आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया अभ्यासली गेली, परंतु या देशातले मागासवर्गीय SC ST अशा प्रकारचं बंद भारत बंद केला की मोदींना आपलं म्हणणं सरकारचं किंवा सुप्रीम कोर्टाचं मागे घेण्याची वेळ आली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला की पडला हे आपल्याला तपासायचं आहे. मी ओबीसींच्या दृष्टीने आज जास्त बोलणार आहे कारण यामध्ये ओबीसींनी आपली प्रतिक्रिया द्यावी असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण इम्पिरिकल डेटा नाही म्हणून रद्द करण्याचा प्रयत्न इथे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केला, परंतु कोणतीही आकडेवारी नसताना SC ST ला क्रिमिनल लावा, त्यांची वर्गवारी करा किंवा कोणतीही आकडेवारी किंवा मागणी नसताना EWS आरक्षण द्या अशा प्रकारचे अत्यंत तर्कहीन निर्णय, जी प्रतिक्रिया आहे अपेक्षित प्रतिक्रिया ती येत नाही आणि त्याच्यामुळे मोदी आपली हुकुमशाही अधिकाधिक पद्धतीने मजबूत करत निघालेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की विधानसभेची महाराष्ट्राच्या विधानसभेची ही तर तयारी नाही ना, पुतळा पाडणे ही महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची जी अस्मिता आहे ती तपासण्याचा प्रयत्न नाही ना. मी मगाशी एक विषय बोलत असताना एक विषय राहून गेला की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्व सांगितलं ते मनोहर जोशींना म्हणजे ब्राह्मणाला मुख्यमंत्री करण्याचं हिंदुत्व होतं, परंतु प्रबोधनकार ठाकरे यांनी या ब्राह्मणवाद्यांची
पूर्ण तपासणी केली होती. ब्राह्मण्यावर खूप मोठी टीका या प्रबोधनकर ठाकरेंनी केली होती आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 33 कोटी देवांपेक्षा मोठं करण्याचा विचार या महाराष्ट्रात मांडला. आणि आज आदित्य ठाकरे ही जी पिढी येते, ठाकरे फॅमिलीची ही पिढी प्रबोधनाची पिढी येते. आणि या पिढीमध्ये मी उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देईन की आमच्या सुषमाताई अंधारे हे ज्या पद्धतीचं प्रबोधन आणि महापुरुषांची नावं घेऊन भाषण करतात आणि तो विचार जर उद्धव ठाकरे यांनी जर स्वीकारला तर महाराष्ट्रामध्ये बदल होऊ शकतो. आणि हाच विचार महाराष्ट्राचा प्रबोधनाचा पुरोगामी विचार आहे. हा विचार मराठा शरद पवार असतील किंवा काँग्रेसनी जर स्वीकारला तर खरोखर मोदींना ते उत्तर देऊ शकतात आणि राहुल गांधींना सुद्धा यामध्ये फार मोठं संधी या देशामध्ये आहे, परिवर्तनाची संधी आहे. हे पक्ष खरं म्हणजे सरंजामी असले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आज स्त्रियांना अधिकार देणारा, रयत म्हणजे ओबीसी एससी एसटी यांना अधिकार देण्याचा विचार आहे. आणि हा विचाराला दाबण्याचा प्रयत्न हा पुतळ्या पाडण्याचा किंवा पुतळा पडलेला आहे त्या घटनेतून आपल्याला दिसून येतो. आणि याला सगळे जे आरोपी आहेत हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाच्याही मनात ही शंका राहिलेली नाही. आणि म्हणून पुतळा पाडण्यामध्ये विधानसभेची तयारी तर दिसत नाही ना की विधानसभेत लोकांची मतं काय आहेत हा अंदाज घेण्याचा विषय नाही. आणि म्हणून छत्रपतींचे वैचारिक वारसदार कोण हा माझा महाराष्ट्राला प्रश्न आहे. आणि ते मराठा आहेत की ब्राह्मण आहेत आपण यात पाहिलं तर मराठा मुख्यमंत्री आज एकनाथराव शिंदे महाराष्ट्राला भेटलेले आहेत आणि त्यांनीच हा पुतळा बनवण्याचं काम ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते शिल्पकार हे ब्राह्मण आहेत. म्हणजेच ह्या हे दोघे जर आरोपी असतील तरी दोन्ही छत्रपतींची शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार नाहीत. आणि जे वैचारिक वारसदार आहेत ते आता चर्चेला पुढे आलेले आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की ओबीसी एससी एसटी हेच खरे वैचारिक वारसदार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या समाधी शोधण्यातून जो विचार महाराष्ट्रात रुजलेला आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा मागासवर्गीयांचा विचार आहे. हा सरंजामी मराठ्यांचा नाही आणि वैदिक ब्राह्मणांचा नाही आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या कारणासाठी बसवलाय तो आरमार दिन आहे, नौदलाचा तो कार्यक्रम आहे. आणि नौदलाचा कार्यक्रम आहे आणि ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर हा पुतळा बसवलेला गेलेला आहे तो पुतळा हे आरमाराचं प्रतीक म्हणून बसवलं गेलं आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आरमार आहे हे समुद्रातला आरमार आहे. आणि मी एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात बोललेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर बौद्ध सम्राट सम्राट अशोक यांनी असं आंतरराष्ट्रीय आरमार समुद्रात उभं केलं होतं आणि त्या आरमारामध्ये सुद्धा इथल्या भूमिपुत्रांना सागरपुत्रांना आगरीकोळी भंडारांना सामील करून घेतलं होतं. त्यानंतर आपल्या देशात मनुस्मृती आली आणि या मनुस्मृतीने असा विचार रुजवला की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. आणि ह्या विचाराने आरमार तर संपवलंच परंतु खाड्या सुद्धा बुजवल्या गेल्या, बंदरांची गटारं झाली. आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलंय ते मनुस्मृतीच्या समुद्र उल्लंघन करणं पाप आहे या विचाराला लाथा घालून धुडकावून उभं केलं. आणि या सगळ्यामध्ये जे लोक पुढे आहेत ते पुढे असलेले लोक मालवणचे लोक आहेत किंवा सिंधुदुर्गातले रत्नागिरीतले रायगडमधले पालघरचे लोक आहेत. आणि यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आज झालेलं आहे. वाळवण बंदर हे मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारं बंदर आहे. हजारो बोटी आज समुद्रामध्ये निषेधासाठी मोदींच्या उतरल्या होत्या, पोलीस लावून त्यांना दाबण्यात आलं. याच पद्धतीनं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे अत्यंत बिकट अवस्था आहे, कोणालाही बघून ते दुःख होईल अशा प्रकारची स्थिती आहे. तिथे ज्यावेळी भाजपच्या विरोधी पक्षाचे लोक महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते तिथे गेले त्यांना सुद्धा पोलिसांकडून अडवलं गेलं. ज्या पद्धतीने भाजपच्या नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी तिथे दंगामस्ती केलेली आहे ती महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची नाचक्की आहे, अपमान आहे, त्यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार नक्की कुणाचे, मराठ्यांचे की ब्राह्मणांचे हा प्रश्न आहे. तर मराठे आणि ब्राह्मण, ब्राह्मण आणि क्षत्रिय हे मनुस्मृतीचे संरक्षक आहेत. आणि मनुस्मृतीने जे सांगितलं तेच त्यांनी केलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. आणि म्हणून या आरमाराला मराठा आरमार म्हणणं ही चूक आहे. हे आरमार ओबीसींचा आहे, भंडाऱ्यांचं आहे असं माझं म्हणणं आहे. आजची ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही भंडारी समाजासाठी, भंडारी समाजाचा पराक्रम समोर यावा यासाठी मी बोलत आहे. आणि म्हणून मालवण कुणाचे, मालवण शहर कुणाचे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आरमाराचं प्रतीक म्हणून बसवलं आहे ते मालवण कुणाचे तर भंडाऱ्यांचे. ते मराठ्यांचं नाही, नारायण राणेंचं नाही किंवा ब्राह्मणांचं नाही आहे. आणि म्हणून आजची जी चर्चा आहे ती चर्चा अत्यंत महत्वाची आहे. आज मुख्यमंत्र्यांनी माफीनामा सादर केलेला आहे की त्यांनी सांगितलं महाराजांची मी 100 वेळा माफी मागायला तयार आहे परंतु हा प्रश्न माफी मागून सुटणारा नाही. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्राचा जगण्याचा विचार आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोकशाहीचे समर्थक असून आदर्श राजा म्हटलेला आहे. आणि ह्या आमच्या आदर्श राजाचा अपमान जर मुख्यमंत्र्यांनी केला असेल तर क्षम्य नाही, कारण ते एक प्रकारचं अलिखित असं संविधान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार हे अलिखित संविधान आहे. बाबासाहेबांनी तो विचार संविधानामध्ये आणला. भूमिहीन
शेतमजूर मच्छीमार यांना अधिकार देणारं हे संविधान आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा मनुस्मृतीने नाकारली होती, स्त्रियांचे अधिकार नाकारले होते, ते अधिकार देण्याचं काम भारतीय संविधान केलं. आणि आपल्याला माहित आहे चौदार तळ्याचं आंदोलन रायगडच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी केलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन होतं. मनुस्मृती दहन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी केलेलं आहे. या सगळ्यामध्ये इथल्या शुद्राती शुद्रांचा उत्कर्ष व्हावा उद्देश ठेवून बाबासाहेब आंबेडकर जीवन जगलेले आहेत, त्यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि म्हणून मोदींनी सुद्धा आज माफीनामा मागितलेला आहे, पण तो माफीनामा मागत असताना आमच्या पालघरमधल्या आदिवासी मच्छीमारांना बुडवण्याचा वाढवण बंदर हा एक प्रकल्प लाभलेला आहे. आणि म्हणूनच मोदी जे करतात त्यामध्ये बोलणं एक असतं आणि करणं एक असतं. पूर्वी शरद पवारांच्या बद्दल महाराष्ट्रात लोक असं म्हणायचे, पण आता शरद पवार हे माझे गुरु आहेत हे मोदींनी म्हटलं आणि गुरूंप्रमाणे मोदी वागायला लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे आमचे जनक आहेत आणि त्यांचा पुतळा पडल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या मच्छीमारांना दाबण्याचा निर्णय वाढवणमध्ये होतोय. वाढवण बंदर हे जेएनपीटी प्रमाणेच बंदर आहे. जेएनपीटी बंदराच्या बाजूला म्हणजे जेएनपीटीच्या समुद्रालगत मी राहतो. जेएनपीटी बंदराचं जे भूसंपादन किंवा समुद्र संपादन झालं त्यांचं पुनर्वसन आजही झालेलं नाही. त्या सगळ्या बंदरामध्ये आमची एकही बोट नाही हे वास्तव आहे आणि अशाच प्रकारचं उद्ध्वस्तीकरण तिकडे होणार आहे. आणि म्हणून समुद्र ताब्यात घेऊन आगरी कोळी भंडाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विचार मोदी सरकारने आपल्या देशात राबवलेला आहे. काँग्रेसच्या सरकारने तो अगोदर केलेला आहे आणि इथल्या जेएनपीटी बंदराला जवाहरलाल नेहरू पोर्ट हे नाव दिलं. ते नाव खरं म्हणजे एखाद्या भंडारी आरमार प्रमुखाचं असायला पाहतं, कान्होजी आंग्र्यांचं असायला पाहतं, मायनाक भंडारीचं असायला पाहतं, परंतु असं झालं नाही. ज्या पंडितांनी नेहमीच समुद्र उल्लंघन करणं पाप आहे अशा प्रकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू हे चांगले पंतप्रधान जरी असले तरी मनुस्मृतीनुसार ते आमचे विरोधकच आहेत आणि समुद्रावरच्या लोकांच्या उत्कर्षाचा विचार ह्या लोकांनी जसा करायला पाहतो तसा केला नाही. जर केला असता तर भारताला जो समुद्र किनारा लाभला आहे त्यामध्ये देश खरोखर महाशक्ती झाला असता, परंतु मनुस्मृतीचं आचरण ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिल्प आहे ते खरं म्हणजे आरमाराचं असायला पाहतं, बोटीमध्ये असायला पाहतं की आरमारामध्ये भंडारी आगरी कोळी या लोकांना घेऊन महाराज समुद्र किंवा सिंधुदुर्ग किल्ला बघतात असं समूह शिल्प असतं तर निश्चितपणे ते आरमाराचं शिल्प झालं असतं. परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्यामध्ये सुद्धा इथल्या सागरपुत्रांचा आगरी कोळी भंडारांचा सागरी आरमाराचा पराक्रम लपवला जातोय हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून भीमा कोरेगाव युद्ध हे मी भंडारी समाजाला सांगताना सुद्धा आदर्श असं युद्ध सांगितलं की भीमा कोरेगाव युद्धामध्ये जगज्जेत्या इंग्रजांचा पराभव हे हा आमच्या शूर 500 महासैनिकांनी केला आणि 28,000 ब्राह्मण आणि क्षत्रिय सैन्याचा पराभव आमच्या शूर महार बटालियनने केला. आणि ही जी लढाई आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामच उघड केलेली आहे आणि हीच अशीच लढाई आम्ही इंग्रजांचा आरमार भंडाऱ्यांच्या आरमाराने समुद्रामध्ये ते बुडवलं होतं. ही लढाई सुद्धा आम्ही भंडारी आगरी कोळी आजही पुढे आणू शकलो नाही. ज्या पद्धतीने भीमा कोरेगावला लोक एकत्र येतात अशा प्रकारचं या रत्नागिरीच्या समुद्रात आम्ही एकत्र आलो तरच आपल्या पिढ्यांमध्ये पराक्रम आमचे पूर्वज पराक्रमी होते हा वारसा उभा होऊ शकतो. शुद्राती शुद्रांचं शौर्य लपवण्याचा प्रयत्न भारतातल्या उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय यांच्याकडून मनुवाद्यांकडून होतोय हे तत्व मला सांगायचं आहे. म्हणून आरमार कुणाचे, मराठ्यांचे की ब्राह्मणांचे, तर आरमार दोघांचे नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी हे जे आपला पुतळा बनवण्याचं काम ज्या ब्राह्मण तरुणाला दिलंय त्याला त्याचा अनुभव नसताना दिलंय आणि या दोघांनाही आरमाराचा अनुभव नाही, मराठ्यांना पण नाही आणि ब्राह्मणांना पण नाही. तो आरमाराचा विषय हा भंडारी आगरी कोळ्यांचा आहे. आणि म्हणून भंडारी समाजाचा जो विषय आहे तो मी इथे पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. माहीमच्या किल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने भीमा कोरेगावची लढाई झालेली आहे त्या माहीमच्या किल्ल्यामध्ये बाहेरच्या डच लोकांचा पराभव, हजारो डच लोकांचा पराभव भंडाऱ्यांच्या एका सैनिकी तुकडीने केला. फक्त काती कोयते घेऊन तो पराभव केला, परंतु मागासवर्गीय शुद्राती शुद्रांच्या लढाया आमच्या समोर आणल्या जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे समर्थक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत ते ओबीसी एससी एसटी आहेत हा विचार मला महाराष्ट्राला सांगायचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ते ब्राह्मणांचे नेते आहेत किंवा क्षत्रिय कुलावंतस हे क्षत्रिय मराठ्यांचे नेते आहेत अशीच मांडणी आपल्या इतिहासात महाराष्ट्रात सगळ्यांनी केलेली आहे. परंतु त्यामध्ये आरमाराचा विचार, ही जी कोळी टोपी मी घातलेली आहे, हा विचार कुठे दिसत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्प आहेत, चित्र आहेत, त्यामध्ये आरमारी छत्रपती शिवाजी महाराज, समुद्रातले छत्रपती शिवाजी महाराज दाखवले जात नाहीत. याचाच अर्थ मनुवाद्यांचा पराभव आपल्या भारतीय कलेवर सुद्धा दिसून येतोय. आणि म्हणून हे टाळायचं असेल तर आपला हा जो विषय आजचा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नक्की कुणाचा झाला आपल्याला तपासावा लागेल. आणि म्हणून भंडारी समाजासाठी आजचं हे माझं जे भाष्य आहे ते समर्पित आहे. मी त्यासाठी हे सांगतोय की मालवणमध्ये घडलेली घटना, त्या घटनेमध्ये नारायण राणे आणि शिवसेनेच्या लोकांचं भांडण होतं. खरं म्हणजे हे मालवण आहे, मालवण हे भंडाऱ्यांचं आहे आणि भंडारी हे आरमाराचे प्रमुख आहेत.
त्यांचा विषय इथे डावला जातोय. नरेंद्र मोदींनी आज जे भाषण केलेलं आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून दिलेली आहे. कान्होजी आंग्र्यांचं नाव घेतलंय, परंतु कदाचित त्यांना भाषण लिहून देणारे लोक असतील त्यांना माहीत नसेल की भंडारी समाजाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातलं योगदान काय. मायनाक भंडारी हे पहिले समुद्र सेनापती या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. कारण समुद्रामध्ये पोहणं, समुद्रामध्ये लढणं हा विषयच वेगळा आहे, जमिनीवरच्या सैन्याला तो अशक्य आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र नौदल आपल्या देशामध्ये आहे. पायदळाच्या लोकांना नौदलामध्ये लढायला पाठवत नाहीत, कारण नौसैनिक आहेत. हे समुद्रामध्ये लाटांमध्ये कसं पोहावं आणि नौकानयन कसं करावं यामध्ये पारंगत असतात. आणि असे पारंगत असलेले लोक आपल्याला हा माहीत आहे की हे भंडारी समाजाचे लोक आहेत. आणि म्हणून इथे कोणाची तरी प्रतिक्रिया आली की महाराष्ट्राचा अपमान आहे छत्रपती शिवाजी, बरोबर आहे. पण महाराष्ट्राचा अपमान म्हणजे महाराष्ट्र काय फक्त मराठ्यांचा आहे? महाराष्ट्र काय फक्त ब्राह्मणांचा आहे? महाराष्ट्र हा 85% स्त्री शूद्रांती शूद्रांचा आहे. आणि यांच्या अपमानाची दखल कधीही घेतली जात नाही. मग ते आता आपल्या मागच्या काळात झालेले अत्याचार पाहिलेत. कलकत्त्यामध्ये जो मुलीवर डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला, आमच्याकडे नवी मुंबईमध्ये आगरी मुलीवर 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला, उरणमध्ये आमच्या एका मुलीचं हत्याकांड झालं, ती बौद्ध मुलगी आहे. आणि याच पद्धतीने बदलापूरची घटना आहे. हा स्त्रियांचा अपमान आहे. आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काडीचं स्थान नव्हतं. आणि इथला जो आगरी कोळी कराडी भंडारी समाज आहे हा खरं म्हणजे स्त्रियांना आदर देणारा, मातृसत्ताक हुंडा न घेणारा समाज आहे, स्त्रियांचा आदर करणारा समाज आहे, स्त्रियांना धर्मगुरूचा मान देणारा, धौलारी मान देणारा, एकवीरा प्रजापती यांचा आदर्श घेणारा, भगवान बुद्धांच्या विचारांचा समाज आहे, याची सुद्धा ओळख महाराष्ट्राला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर ज्या प्रतिक्रिया येतात ह्या सामान्य लोकांमधून येतात. आणि म्हणून मला ही एक नवीन गोष्ट सांगायची. आणि म्हणूनच भंडाऱ्यांचं जे आरमार आहे त्या भंडाऱ्यांच्या आरमाराची जी ओळख आहे ती थोडक्यात मी आपल्याला करून देतोय. यामध्ये भंडाऱ्यांच्या जो आरमाराचा जो प्रमुख आहे मायनाक भंडारी, त्यांचा जो शब्द आहे की महानायक ही पदवी आरमाराच्या प्रमुखाला त्या काळी होती. मी आपल्या महाराष्ट्राला आठवण करून देईन की दैनिक महानायक नावाचं वृत्तपत्र आपल्याला माहित आहे की आमचे सुनील खोब्रागडे संपादक चालवतात. तर हे महानायक हा जो शब्द आहे, ही पदवी आहे, ही अधिकारदर्शक पदवी आहे. आणि मायनाक हे अलीकडील त्यातलं रूप आहे. आणि ते आज भंडाऱ्यांमध्ये आडनाव आहे. आणि त्यामध्ये भंडारी आडनावमध्ये भंडारी लोक जे त्या सैन्यामध्ये आरमारामध्ये आहेत ते या हे जे मालवणचे लोक आहेत ते प्रमुख आहेत कोकणातले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी कोकणामध्ये आणली, रायगडावर आणली, याचं कारणच आहे की सिंधुदुर्ग आजचा असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पालघर असेल, त्यामध्ये कोळी आगरी भंडारी हे प्रमुख आहेत. आणि त्यांच्या संरक्षण कवचात छत्रपती शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय राजकारण केलेलं आहे. आणि ते आंतरराष्ट्रीय राजकारण हे समुद्राच्या सैनिकांची खासियत असते. आणि म्हणून भंडारी समाजाचं योगदान आहे ते महत्वाचं आहे. मी भंडारी समाजाला आव्हान करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी माफी मागितलेली असली किंवा आमच्या पंतप्रधानांनी माफी मागितली असती तरी त्यांच्या माफीनाम्यामागं दडलेलं सत्य आहे ते भयंकर आहे. आजच पूर्ण पालघर जिल्हा जो स्वतंत्र आहे तिथल्या मच्छीमारांना बेचिराख करण्याचा निर्णय झालेला आहे. याच्या अगोदर जेएनपीटीमध्ये आमच्या उरणच्या आगरीकोळी नवी मुंबईच्या लोकांना संपवलं गेलेलं आहे. त्यामध्ये खरं म्हणजे ह्या शिपिंग कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय बंदर आहेत त्यामध्ये आमची जहाज असायला पाहिजे. कारण आता मी विषय घेतोय तो तसाच आहे की आम्ही जर दर्यावरती लोक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आहोत, तर आम्हाला उद्ध्वस्त करणारी जेएनपीटी बंदर असेल किंवा वाढवण बंदर आहेत किंवा आता दिघी बंदराची घोषणा मोदींनी केली, यामध्ये उद्देश काय आहे की ज्या समुद्र उल्लंघनाला पाप मानलं मनुस्मृतीने ते लोक आज समुद्रावर येऊन आपली जहाजं आपला व्यापार का अडवतात आणि त्या व्यापारामध्ये इथल्या ओबीसी एससी एसटी लोकांना का संपवतात हा माझा चर्चेचा विषय आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा नुसता दिखाव्याचा अपमान नाही, त्याच्या पाठीमागं फार मोठं अर्थकारण आहे ही आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मायनाक महानायक हा आरमाराचा प्रमुख होता आणि तो अधिकारी मायनाक या नावाने भंडाऱ्यांच्या आडनावामध्ये आधी सापडतो. त्यामध्ये कीर हे आडनाव आहे, पांझरी आहेत, नामनाईक आहेत. नामनाईक म्हणजे नौकेचे नाईक, नौकेचे प्रमुख. सारंग, तांडेल ही भंडारी आगरी कोळ्यांची आडनावे आज दिसतात. ही समुद्रावरच्या आरमाराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. आणि प्राचीन नौकानयन आहे, त्या नौकानयनमध्ये सुद्धा अशीच महत्वाची आडनाव आहे. होका यंत्राचा शोध लागला म्हणजे आपल्याला माहित आहे समुद्रात जाताना सिग्नल्स नसतात किंवा रस्ते नसतात, समुद्र हा अफाट असतो. एकदा तुम्ही खोल समुद्रात गेलात, 5 नॉटिकलच्या किंवा 12 नॉटिकलच्या पुढे गेलात की तुम्हाला काही दिसत नाही, डोंगर दिसत नाही, किनारे दिसत नाही. आणि मग जो प्रवास करायचा असतो तो आपल्याला नक्की कुठल्या देशात जायचा आहे, कुठे जायचा आहे याचा अंदाज बांधावा लागतो. आता होका यंत्र आली, नवीन विज्ञानाने, पूर्वी होका यंत्र नव्हती. त्या काळात आमच्या भंडारी समाजाचे लोक कशा प्रकारे हा प्रवास करायचा, अशा काळी
तारो तारो म्हणजे जहाज किंवा होड्यांवर दूर दूर उडून जाणाऱ्या पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं असायचं. एक भरलेला पक्ष्यांचा पिंजरा ठेवलेला असायचा आणि समुद्रकिनारा सोडून जाताना म्हणजे जे गलबत असेल किंवा तारका आहेत किंवा जहाज आहेत ही दूरवर गेल्यानंतर दोन्ही बाजूचे किनारे दिसेनासे झाले, म्हणजे मागचा किनारा किंवा समोरचा किनारा किंवा बाजूचा किनारा दिसेनासा झाला की मग किनारा शोधून काढण्यासाठी कीर नावाचा जहाजावरील अधिकारी या पिंजऱ्यातून दोन दोन पक्षी सोडून देई. भागोजी कीर हे भंडारी समाजात मोठं नाव आहे. आपल्याला माहित आहे चैत्यभूमीच्या इथली जी जागा आहे भागोजी कीर आणि 9 एकर जागा दान दिलेली आहे तिथे, आणि त्याच्यामध्ये आज हिंदू स्मशानभूमी पण आहे आणि आपली चैत्यभूमीचा तो परिसर आहे. हे भागोजी कीर अत्यंत दानशूर नेते होते आणि हे भागोजी कीर भंडारी समाजाचे फार पुरोगामी नेते होते आणि या कीर नावाच्या जहाजावरचा अधिकारी आहे तो पिंजऱ्यातून दोन दोन पक्षी सोडून दे. हे पक्षी आपल्या स्वाभाविक गुणांप्रमाणे किनाऱ्याकडे उडून जात आणि किनारा दूर असला तर त्यांना जायला वेळ लागायचा आणि मग संध्याकाळपर्यंत आकाशात भ्रमण करून ते पुन्हा जहाजावर येत ते पक्षी. आणि अशा प्रकारच्या निसर्गातल्या पक्ष्यांचा वापर करून किनारा किती अंतरावर आहे शोधण्याचं काम त्या कीर नावाचे अधिकारी करत. आजच्या चर्चेला खरं म्हणजे प्रोत्साहन देणारे राजू कीर माझे मित्र आहेत, रत्नागिरीमधले भंडारी समाजाचे आहेत आणि त्यांना भीमा कोरेगावची जशी लढाई समोर आली आणि आम्ही अतिशूद्र महारामच्या बटालियनचे लोक हे भारतामध्ये एवढे मोठे महापराक्रमी होते की ज्यांनी क्षत्रिय स्वतःला समजणाऱ्या किंवा ब्राह्मण समजणाऱ्या जन्माने श्रेष्ठ सैनिकांचा पराभव केला, 28,000 सैन्याचा पराभव केला आणि जी अस्मिता मागासवर्गीयांच्या मनात या भीमा कोरेगावच्या लढाईमुळे उभी राहिली अशा प्रकारची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातले प्रमुख आगरी कोळी भंडारी यांच्या मनात देखील निर्माण व्हावी. त्यांनी आता जीवनाच्या लढाईत या संघर्षामध्ये मग ते ओबीसींचं आंदोलन असेल किंवा आरक्षणाचं आंदोलन त्यात लढण्यासाठी पुढे यावं अशा प्रकारच्या मानसशास्त्रीय घटनेचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आणि तो जर केला नसता तर आम्ही मागासवर्गीय लोक स्त्री शूद्राती शूद्र हे दबले पिचलेले आहोत, आम्ही लढाऊ नाहीत अशा प्रकारचाच इतिहास तरुण पिढी समोर आला असता आणि तो न्यूनगंड घेऊन आम्ही फार जगू शकलो नसतो. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण नसल्यामुळे आम्हाला गुलामी आली, विद्येच्या अभावामुळे काय काय झालं, विद्येविना मती गेली, हे जे वचन आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं त्यातून हेच सांगायचं आहे की ही गुलामगिरी आजही आमच्या मनात आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गरज जास्त कोणाला असेल तर ओबीसी एससी एसटी यांना आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापन करताना ब्राह्मण आणि मराठा पाटील आणि कुलकर्णी या आदिलशाही निजामशाहीतले अधिकारी जे लूट करत त्यांची जहागीरदारी वतन रद्द केली आणि ज्यांना नांगर नव्हता त्याला नांगर दिला, ज्याला शेती नव्हती त्यांना सातबारा दिला आणि बियाणं दिली, बिनव्याजी कर्ज दिलं शेतीसाठी, हे जे प्रयोग करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते आज सांगत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या देशात तयार झालेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण विसरल्यामुळे, मनुस्मृतीचं धोरण आज देशामध्ये आहे आणि म्हणून आज शेतात न जाणारे शेतकरी आहेत. शेतीचं नुकसान भरपाई अशा शेतकऱ्यांना भेटते की 100 एकर 200 एकरचे ते मालक आहेत, पण शेतमजुरांना कधीच नुकसान भरपाई मिळत नाही हा आपल्या देशातला न्याय आहे. कामगारांची सफाई कामगारांची तीच अवस्था आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे कष्टकऱ्यांचे मागासवर्गीयांचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे आणणं ही काळाची गरज आहे, जे सत्य आहे पण ते सत्य समोर आणलं जात नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर ज्या पद्धतीने उच्चवर्णीयांची जी भूमिका आहे आज देवेंद्र फडणवीस यावर बोलायला तयार नाहीत, ब्राह्मण बोलायला तयार नाही, कारण ब्राह्मण माणसाने हा पुतळा तयार केला, तो किती कच्चा होता, त्याचे तुकडे काय पद्धतीने झाले हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतील की महाराष्ट्रामध्ये ओबीसी एससी एसटी जातीमध्ये अनेक चांगले शिल्पकार असताना यांनाच हे काम का दिलं. एकनाथ शिंदे यांचा जो मुलगा आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्याचा सुद्धा विचार या घटनेमध्ये आज सगळीकडे होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये जे प्रमुख लोक आहेत त्यांचा सन्मान भारतीय नौदलाने करावा, त्यांना सुद्धा सैन्यामध्ये सहभागी करून घ्यावं, नौसेनेमध्ये सहभागी करून घ्यावं यासाठी हा बोलण्याचा प्रपंच मी आपल्याकडे करतोय. आणि म्हणून असे जे सोडलेले पक्षी आहेत, गिर नावाचा अधिकारी आहे तो पक्षी सोडायचा आणि त्यांना ते किनाऱ्यापर्यंत जाऊन परत येईपर्यंत जहाजावर येत आणि त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गाचे जे नीट निरीक्षण आहे, धोरण आहे ते समजून घेत कीर जे आहे अधिकारी हे जहाज हकारण्याचा किंवा जहाजाला संदेश द्यायचा इशारा करत. आणि या पद्धतीने भंडारी समाजातलं कीर हे आडनाव आहे, हे कीर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातल्या अधिकाऱ्याचं नाव आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणूनच पांझरी या नावाचे आणखी एक अधिकारी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होते. या राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार आहे त्याची डोलकाठी असायचे किंवा जहाजावरची उंच अशी काठी असते किंवा ठिकाण असतं, त्याच्यामध्ये असा गोल पिंजरा केलेला असायचा, त्या डोलकोटीत उभे राहून शत्रूच्या जहाजांची टेळणी करण्याचं काम हे अधिकारी करत.
आज तुम्हाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची कुठलीही लढाई आली की सरदार किंवा प्रधान जे आहेत किंवा जे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे त्यामध्ये ब्राह्मण आणि मराठा लोकांचा भरणा दिसतोय. परंतु मग ओबीसी एससी एसटी लोक कुठे गेले? याचं कारण शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये गुणवत्तेला किंमत जरी असली तरी इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी ब्राह्मण आणि मराठ्यांची नावं सरदारांची लिहिली पण भंडारी समाजाला त्यांनी पुढे आणलं नाही आणि आगऱ्यांना नाही आणलं, कोळ्यांना नाही आणलं. त्याचा दुष्परिणाम असा आहे की आता भीमा कोरेगावच्या लढाईमुळे आम्हाला कळायला लागलं की शूर हे फक्त क्षत्रिय नसतात, शूर हे फक्त ब्राह्मण नसतात किंवा वैश्य नसतात, तर अतिशूद्र सुद्धा शूर असतात, स्त्रिया सुद्धा शूर असतात, ओबीसी सुद्धा शूर असतात. हा हे संशोधन हे आपल्याला माहित आहे की भीमा कोरेगाव लढाईमुळे झालं. तसं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे पाडलेला आहे ते जे ठिकाण आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे किंवा सिंधुदुर्ग जिल्हा आहे हे आमच्या आरमाराचं प्रमुख ठिकाण आहे. आणि नौदलाला सुद्धा आताच्या हे कळलं पाहिजे की इथल्या नौदलामध्ये किंवा नवीन बंदरं बांधत असताना त्यातला व्यवसाय आहे, त्यातल्या जहाज कंपन्या असतील यामध्ये वाटा हा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी लोकांचा असला पाहिजे ही मागणी घेऊन मी आज बोलतोय. आणि म्हणून यामध्ये पांझरी हा अधिकारी ते काम करायचे की शत्रूच्या जहाजांची टेळणी करायची. पांझरी आज आडनाव भंडारी समाजात आहे. सारंग नावाच्या अधिकाऱ्याला वारा कसा व कोणत्या दिशेने वाहतो, कोठे खडक आहेत, तुफान वगैरे होण्याच्या पूर्वचिन्हांची व आकाशातील नक्षत्रांची पूर्ण माहिती अवगत असे. आज आपल्याला माहित आहे की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याला कारण सोसाट्याचा वारा, ताशी 45 किलोमीटरचा वारा हे आहे. त्यांनी कधी समुद्रात मध्ये पोहले असतील की मला माहित नाही, परंतु त्यांनी माझी आजची चर्चा ऐकावी की सारंग नावाच्या अधिकाऱ्याला एक खास काम दिलेलं असतं की वारा कोणत्या दिशेने वाहतो आणि हे जहाजावरचं काम आमचे भंडारी आगरीकोळी लोक करत होते. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे, कधीतरी इथल्या आगरीकोळ्यांना पण विचारा, वाळवण बंदर तुम्ही आमच्यावर लादत आहात, या लोकशाहीमध्ये आमच्या हक्कांची लढाई लढणारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत, महात्मा ज्योतिबा फुले नाहीत, शाहू महाराज नाहीत, आणि म्हणून आम्हाला हे बोलावं लागतंय. आज हे बंदर आमच्यावर लादलं जातंय. जेएनपीटी बंदर सुद्धा आमच्यावर लादलं गेलं. जेएनपीटी बंदरामध्ये जी गावं उठवली, हनुमान कोळीवाडा, त्याचं पुनर्वसन आज तुम्ही केलेलं नाही. आणि खरं पुनर्वसन ते आहे की या सगळ्या जहाजाच्या टोटल उलाढालीमध्ये 50% वाटा इथल्या आगरीकोळी भंडाऱ्यांचा आहे, तो तुम्ही नाकारतायत. हा नाकारतायत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाकारतायत. आणि म्हणून गुजरातच्या बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडतायत, याचं कारण सुद्धा तेच आहे की हे जे व्यापारी आहेत हे व्यापारी फसवे आहेत, देशाला धोका देणारे लोक आहेत. आणि म्हणून एकनिष्ठ असलेले, स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले आगरीकोळी भंडाऱ्यांना आपण इथे सहभागी करून घ्यावं. याच पद्धतीने सारंग नावाचा अधिकारी आजही भंडारी समाजात सापडतो. तांडेल हा अधिकारी इतर अधिकाऱ्यांचा मुख्य असेल. आपल्याला माहित आहे की तांडेल हे नाव आपल्याला मुंबईच्या सगळ्या मच्छीमारांच्या लढ्यामध्ये पुढे आहे. तांडेल नावाचे आमचे एक ओबीसी नेते आहेत पनवेलचे, आणि तांडेल हे नाव आगरी, कोळी, कराडी, भंडारी या समाजामध्ये दिसतं. हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे अधिकारी लोक आहेत. मी का सांगतो हे की नेव्हीला सुद्धा आज हे माहीत नाही, नेव्ही सुद्धा आमची हे अभ्यास करत नाही. आमच्याकडे मी जिथे बसलोय तिथे नेव्हीचा तळ आहे, परंतु या तळामध्ये ज्यांना समुद्र माहीत नाही अशा प्रकारचे अधिकारी तिथे काम करतात. आणि आपल्याला माहित आहे आर आर पाटील, आबा पाटील जेव्हा होते, आमच्याकडे एक पाकिस्तानचं जहाज बुडालं होतं, ते जहाज पाहायला आबा आले होते. आणि आबांचा एक साताऱ्याचा सैनिक तोल जाऊन समुद्रामध्ये पडला आणि तो बुडाला याची बातमी लोकसत्तेने छापली, तेव्हा मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राचा पोलीस शिपाई जो समुद्रावर पाणी करतो तो तोल जाऊन पाण्यात पडतो आणि बुडतो, याचा अर्थ त्याला पोहता येत नाही. मग महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला किंवा भारतीय नौदलाला कळलं पाहिजे, ज्यांचा जन्म समुद्राशी निगडीत आहे, जे जन्मताच पोहायला शिकतात किंवा जन्म ज्यांचा समुद्र पोहण्यात होतो, मच्छीमारीमध्ये होतो, नौकानयनामध्ये, आणि मृत्यू सुद्धा समुद्रात होतो, अशा लोकांना तुम्ही नौदलात तुम्ही का नेमत नाही? आणि म्हणून आज महार बटालियनचं जे उदाहरण भीमा कोरेगावमध्ये दिसते त्यामध्ये सैन्यामध्ये शूर नक्की कोण, शूर हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत असं मनुस्मृती म्हणत आहेत, म्हणत होती, त्याचा पराभव भीमा कोरेगावमध्ये झालाय. आणि म्हणूनच या आजच्या या क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या मालवणमध्ये आहे ते मालवण नक्की कोणाचं, ते मालवण हे भंडाऱ्यांचं आहे. आणि म्हणून लढाऊ जहाजावरील मुख्य नाव हे नाईक असायचं. आज आमच्याकडे गणेश नाईक आहेत नवी मुंबईमध्ये, गणेश नाईक हे ओबीसी आगरीकोळी आमदार आहेत, त्यांचं सुद्धा राजकारण संपवण्याचा प्रयत्न साताऱ्यात येऊन एकनाथ शिंदे करतायत. आणि इथल्या जागा जमिनी संपवण्याचं काम कोकणातलं चालू आहे. जो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कोकणात दिला होता तो अधिकार पेशवाईने संपवला. आणि स्वातंत्र्यानंतर संविधान आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कुळ कायदा हा राबवण्याचं सोडून आमच्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादून समुद्र सुद्धा संपवण्याचा प्रयत्न आज चालू आहे. आणि ह्या प्रयत्नामध्ये इथले आगरी, गणेश नाईक असतील किंवा भंडारी असतील किंवा
कोळी असतील, कराडी असतील, हे लढायला पुढे येत नाहीत म्हणून मी आज बोलतोय। हे माझी विद्वत्ता सांगण्यासाठी नाही, मोठेपणा सांगण्यासाठी नाही। आणि म्हणून राजू कीर यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। अशा प्रयत्नाला आपण रत्नागिरीतून पाठबळ द्यावं ही विनंती आहे। हे जे बहुजन संघटक चॅनल आहे किंवा बाकीचे चॅनल आहेत ते हा प्रयत्न करतायत, प्रबोधनाचा प्रयत्न करतायत, हा बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील जावकर घराण्याच्या मूळ पुरुषात त्याने जावा बेटात सफरी केल्या होत्या। जावा बेट सगळ्यांना माहित आहे, जावा मोटरसायकल तुम्हाला माहित आहे, त्या जावा बेटावर सुद्धा भंडारी लोक जात होते। मी पुन्हा एकदा या आमच्या आरमाराच्या इतिहासाची आठवण करून देत असताना भंडारी समाजाला याची आठवण करून देतो, आग्र्याला देतो, कोळ्यांना देतो की या सगळ्या उत्तर कोकणामध्ये ठाणे रायगड पालघरमध्ये दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेणे आहेत। मुंबई बंदराचा उल्लेख सुद्धा सम्राट अशोकाच्या काळात आहे। उरणला ह्या लेण्या आहेत, या लेण्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार सम्राट अशोकाच्या काळात चालत होता। तेव्हा सुद्धा आम्ही जगाशी संपर्कात होतो समुद्रामार्गे, आणि त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सगळ्यात जास्त मोठा अपमान महाराष्ट्राचा जरी झाला असेल, देशाचा झाला असेल, तरी आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे आमच्या हृदयात झालेली फार मोठी जखम आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देशाचे नेते आहेत। सम्राट अशोकानंतर या देशामध्ये आरमार उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि म्हणून भारतीय नौदलाने याचा विचार करावा, ही घटना कुणी घडवली, कशी घडवली। बाळासाहेब आंबेडकरांनी पोलीस चौकशीची मागणी केली आहे, त्याचं त्यांना माझं पाठिंबा आहे, समर्थन आहे। आणि म्हणून जावा बेटावर जाणारे जावकर हे तिथला जमीन जमला संपादित केला म्हणून जावकर म्हणून ओळखले जाते। म्हणजे भंडारी समाज हा आंतरराष्ट्रीय आहे, आगरी समाज हा आंतरराष्ट्रीय व्यापारी आहे, कोळी समाज हा आंतरराष्ट्रीय व्यापारी आहेत। आज त्यांच्याकडे एकही जहाज जेएनपीटीमध्ये नाही, कदाचित या बाडोन बंदरामध्ये नसेल। बंदर मात्र आमची, जमिनी मात्र आमच्या संपादित केल्या जातात। या देशातली ही जी आर्थिक विषमता आहे, हुकुमशाही जी आमच्यावर लादली जाते। आम्ही आरक्षणाची चर्चा करतो, ओबीसींच्या आरक्षणाची, पण शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या आरक्षणाची चर्चा करतो। समुद्रामध्ये जी उलाढाल आहे त्यामध्ये 50% वाटा किमान आमचा असला पाहिजे। त्यामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा आहेत, भंडारी आहेत, आगरी कोळी आहेत, यांची आठवण मी करून देतोय। आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी आज जरी माफी मागितलेली असली तरी त्या माफी पाठीमागचं जे षडयंत्र आहे ते पालघर, जे पालघरमधलं वाढवण बंदर आहे ते ताब्यात घेण्याचं आहे, इथल्या मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचं आहे। आणि म्हणून समुद्रावर जो सीलिंग झालेला अटल बिहारी वाजपेयी त्याला नाव दिलंय, अटल बिहारी वाजपेयींचा आणि समुद्राचा संबंध काय होता? एखाद्या भंडारी नेत्याचं नाव त्याला दिलं असं ठीक होतं, आणि हा ब्रिज करताना सुद्धा इथल्या मच्छीमारांना उद्ध्वस्त केलेले आहे, तिथली मासेमारी उद्ध्वस्त केलेली आहे, तिथलं पुनर्वसन नाकारलेलं आहे। नितीन गडकरींसारखे लोक सांगतात की मुंबईच्या समुद्रात मासेच मिळत नाहीत, मग तिथे पूल बांधला किंवा कोस्टल रोड बांधला तर काय होतं? नितीन गडकरींना काय माहिती, कधीतरी ते पाण्यात उतरावं, ठीक आहे, तुम्ही जमिनीतून विमानातून फिरता, कधी मध्ये कधीतरी एक 10 मीटर फक्त समुद्रामध्ये पोहून दाखवावं नितीन गडकरींनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी। शरद पवारांना, शरद पवार तर वयोवृद्ध आहेत, त्यांना मी बोलत नाही, परंतु ह्या ब्राह्मण मराठ्यांनी कधीतरी समुद्रामध्ये पोहून दाखवावं, मग या आरमाराला मराठ्यांचा आरमार हे नाव द्या। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार, हे आगरी कोळी भंडाऱ्यांचा आरमार आहे, हे महाराष्ट्राला मी सांगतो। आणि म्हणून यामध्ये जावकर नावाचे जे अधिकारी आहेत जावा बेटावर गेले आणि म्हणून त्यांचं नाव जावकर पडलं, तिथे संपत्ती जमा केली, ते बेट त्यांनी ताब्यात घेतलं, एवढा मोठा पराक्रम इतिहासामध्ये भंडारी समाजाचा आहे। आणि म्हणून किनाऱ्यावर भंडारी लोक हे सुरुवातीला समुद्रावर चाचेगिरी करायचे, म्हणजे सम्राट अशोकांच्या आरमाराच्या सगळ्या आस्थानंतर मधल्या काळात ते चाचेगिरी करायचे, चाचेगिरी म्हणजे लूट करायचे। पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आरमार उभं केलं तेव्हा हे आगरी कोळी माळी भंडारी सगळे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले आणि देशाच्या संरक्षणामध्ये पुढे आले। आणि म्हणून मालवणचा जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा सन्मान इथल्या आरमाराचा आहे, नौदलाचा सन्मान आहे। महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही सगळेच प्रेम करतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावर बसून लढाई करणारे, जमिनीवर लढाई करणारे, गड किल्ल्यांवर धावणारे, हेच तुम्हाला माहित आहे। पण छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ल्यावरून माडच्या खाडीत येऊन पोहायचे, खाडीमध्ये रोज पोहायचे। छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम जलतरणपटू होते हे मला सांगायचं आहे। आणि मी हे सांगतो कारण महाराष्ट्राला हे माहित नाही, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झाले त्या किती लोकांना पोहता येत होतं हा संशोधनाचा विषय आहे। आणि म्हणून आपल्याला माहित आहे अनेक चुकीचे उद्गार या लोकांनी काढलेले आहेत। महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल, त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घ्यायचं असेल, तर इथल्या मच्छीमारांना, आगरी कोळ्यांना आपण समजून घ्यावं ही माझी विनंती आहे। आणि म्हणून चाचेगिरी सोडून हे सगळे लोक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सहभागी झाले। महाराजांचा पहिला समुद्र सेनापती होण्याचा मानही मायनाक आडनावाच्या भंडारी माणसाला जातो। आणि म्हणून छत्रपती शिवाजी, कान्होजी आंग्रेचं जरी नाव असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा पहिला सरसमुद्र सेनापती हा मायनाक भंडारी आहे। आणि यांचा जो कालावधी आहे 1645 ते 1690 त्याची सुद्धा आठवण इथे आम्ही केली पाहिजे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या शिल्पामध्ये किमान त्या मालवणमध्ये मायनाक भंडारींचं शिल्प असावं ही माझी विनंती भारतीय नौदलाला मी करतोय आणि पुरातत्व विभागाला करतोय,
आणि महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना सुद्धा कळतोय. मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विनंती करतोय की महाराष्ट्राच्या आरमाराचा आपण अभ्यास करा. मी राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा विनंती करेन की महाराष्ट्राच्या आरमाराचा आपण अभ्यास करावा. फक्त ब्राह्मण मराठा सीकेपी यांची सत्ता असलेलं महाराष्ट्र शासन आम्हाला मान्य नाही. आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीतरी एखादी जिजाऊ, कधीतरी एखादी सावित्री, एखादी महिला असली पाहिजे, हा आमचा संकल्प आहे. ओबीसी एससी एसटी सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसले पाहिजे. तुमची मनुस्मृतीची सत्ता आपण सोडून द्या. जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, त्यांचा पुतळा बनवण्याची, सुरक्षित पुतळा बनवण्याची क्षमता नसेल तर आपण राज्यकर्ते नाहीत, हे मला म्हणावं लागतं, खेदाने म्हणावं लागतं. आणि म्हणूनच दर्या सारंग, उदाजी पडवल, सोळ्या तांडेल नावाचे समुद्र सेनापती हे देखील भंडारी समाजाचे होते. मी मुद्दाम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही नावं ऐकतो. आरमार म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आरमार म्हणजे असे कच्चे पुतळे उभे करायचे महाराजांचे आणि ते वाऱ्याने पडले असं सांगायचं. आणि मग त्यांचा जो अपमान होतोय त्याबद्दल लोकांची प्रतिक्रिया काय ही शांतपणे बघत बसायचं. ही कूटनीती आता आम्हाला समजायला लागली. ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर होता त्यांना माहित होतं की शिवाजी महाराजांचा रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, हा 350-400 वर्ष आजही दिमागात उभा असेल तर तुम्हाला साधं शिल्प बनवता येत नसेल तर आपण राज्यकारभार सोडून द्यावा असं महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. म्हणून आंग्र्यांच्या सरदारात सुद्धा मन्याजी भाटकर, इंद्राजी भाटकर, बकाजी नाईक, हरजी भाटकर, सारंग जावकर, तोंडवळकर आणि पांधरी भंडारी होते. हा कालावधी आहे 1660, 1690 ते 1760. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आपण बोलतो त्या आरमाराचे एवढे बारकावे इतिहासामध्ये आहेत पण याची चर्चा कधी महाराष्ट्रात होत नाही. चर्चा होते ती फक्त जमिनीवरची लढाईची, समुद्रावरच्या लढाईची चर्चा होत नाही. त्या पद्धतीनेच धुळपांच्या अधिपत्याखाली दामाजी नाईक, कुसेकर, शिवाजी सुर्वे, विठोजी नाईक, बावकर, अनाजी नाईक बोरकर, रामाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पंडळेकर, गोविंदराव बाबूराव साळे, दर्जी नाईक पाटील 1760 ते 1790 वगैरे सरदार हे सगळे भंडारे होते. आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये फक्त मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार हेच दिसतात. भंडारी आगरी कोळी कोणी दिसतात का? परत भंडारी आगरी कोळी यांना सुद्धा असं वाटत नाही की आमच्या इतिहासाचा आम्ही शोध घ्यावा. आणि म्हणून मी ही जी लढाई आहे कुठली, भीमा कोरेगावची, ही आदर्श लढाई मानतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाचा शोध कसा घ्यावा, आमचा न्यूनगंड, आमच्या मनातला जो कमकोत पुन्हा घालवण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे क्षत्रिय कुलावंतस, या खोट्या घोषणा ऐकून ऐकून आमच्यावर गुलामी आली. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या समाधीचा शोध का लावला, एखाद्या मराठ्याला एखाद्या ब्राह्मणाला तो शोध लावावा असं का वाटलं नाही? पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याला विरोध करणारे ब्राह्मण होते. महाराष्ट्रातला हा जो जातीवाद आहे, तो जातीवाद राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा विरोध झाला लोकमान्य टिळकांकडून. तर हा ब्राह्मण क्षत्रिय वाद जरी प्रसिद्ध असला तरी या ब्राह्मण क्षत्रियांनी ओबीसी एससी एसटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे रयत आहे त्या रयतेला कायम विरोध केलेला आहे. आजही विरोध होतोय. आजही स्त्रियांचे जे अत्याचार आहेत बदलापूरमध्ये होतात, नवी मुंबईमध्ये होतात, उरणमध्ये होत आहेत आणि हे अत्याचार दाबण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या हे लोक काढतायत. आणि हा जो माफीनामा आहे हे माफी मागून होणारच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही अपमान केलाय म्हणजे महाराष्ट्राचं समाज मन आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे भयानक आहे. हे समाज मन नुसतं मारलेलं नाही तर अपमानित केलेलं नाही तर इथला जैन पेटी बंदर असेल, आमचा दिघी पोर्ट असेल किंवा वाढवण बंदर आहेत, इथल्या मच्छीमारांना तुम्ही न्याय नाकारलेला आहे. मच्छीमारांचा आगरी कोळी भंडाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला मी याची आठवण करून देतोय. आणि म्हणून करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारात दादाजी नाईक तोंडळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते 1781 ते 1782 संदर्भ केतकर ज्ञानकोश. आणि म्हणूनच आजच्या घडीला मी भंडारी समाजाची ओळख यासाठी करून दिली. मला कल्पना आहे की आज आपल्या देशामध्ये जातीभेद करू नका, जातींचा विषय काढू नका असं बोलणारे विचारवंत खूप आहेत. परंतु ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून हे काम ज्या चित्रकाराला शिल्पकाराला दिले आणि अनुभव नसताना दिले आणि ते देत असताना इथल्या मागासवर्गीय शिल्पकारांचा अनुभव आहे, सन्मान आहे, तो नाकारलाय. आणि त्यातून घटना घडलेली आहे, ही घटना अशीच नाही. यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर राम मंदिरापासून तुम्ही सुरू करा. ओबीसींचा मंडल आयोग ज्यावेळी आला त्यावेळी कमंडल आणलं गेलं. आज अनेक असे निर्णय ओबीसींच्या एससी एसटींच्या विरोधात येत आहेत, संविधान विरोधी निर्णय येत आहेत आणि स्त्रियांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. या सगळ्या गडबडीमध्ये वाढवण बंदराचं उद्घाटन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. परंतु वाढवण बंदरातल्या लोकांना, डिकी पोर्टमधल्या लोकांना किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या भंडाऱ्यांना माझी विनंती आहे
जेएनपीटी बंदरामध्ये आमचं जे शोषण झालं, आगरी कोळी कराडी या लोकांची सागरी सत्ता संपवली गेली आणि शिडकोमध्ये विमानतळामुळे जी अवस्था आमची झालेली आहे त्याच्यापेक्षा बिकट अवस्था वाढवणमध्ये होऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या ओबीसी जातींना जागं करायचं असेल तर ओबीसींना शिक्षण आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते तर सांगितलंच पाहिजे, परंतु आमच्या जमिनींचं भूसंपादन ज्या पद्धतीने चाललेलं आहे, समुद्राचं संपादन ज्या पद्धतीने चालू आहे, त्या समुद्रामध्ये जी फसवणूक होते ती आम्ही मांडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा आमच्या आरमाराचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या आरमाराचे प्रमुख आहेत आणि आरमाराचे प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्रमुख आहेत. आणि म्हणून या अर्थाने आम्ही हा लढा सतत चालू ठेवला पाहिजे, त्या लढ्याला आर्थिक स्वरूप सुद्धा दिलं पाहिजे. जसं स्वाभिमानाचं सन्मानाचं आमचा जो अधिकार आहे तो आम्ही मिळवला पाहिजे. आमची ओळख, आम्ही आरमाराचे प्रमुख आहोत. या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सत्तेत लायक असतात. ब्राह्मणांकडे धर्मसत्ता, क्षत्रियांकडे राजसत्ता आणि व्यापार वैश्यांकडे हे जे गणित आहे, अदानी अंबानीच आज मोठे होत आहेत. उरणच्या सगळ्यात महत्वाच्या जमिनी या आपल्याला माहित आहे रिलायन्सच्या शेअर्समध्ये 2006 संपादित झाल्या, त्याच्यावर एकही प्रकल्प झाला नाही, परंतु आमच्या जमिनी या समुद्राकाठच्या बंदराच्या विमानतळाच्या महागड्या जमिनी या सरकारने घेऊन ठेवल्यात. नरेंद्र मोदींना माझी विनंती आहे, तुम्ही जर उरणच्या लोकांना, पेणच्या लोकांना, अलिबागच्या लोकांना मूर्ख बनवले आहे तर तुम्ही पालघरच्या लोकांना न्याय काय देणार हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे खोटं बोलवणं, फसवणं हे थांबवायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते अत्यंत वाईट घटना आहे, निषेधार्य घटना आहे. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेत मी त्याचा समारोप करेन. प्रबोधनकार ठाकरे सांगतात की 33 कोटी देव एका पारड्यात आणि एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराज ठेवले, तर छत्रपती शिवाजी महाराज 33 कोटी देवांचं जे काम आहे ते कमी दाखवू शकतात, महाराज हे मोठे ठरू शकतात. आणि म्हणून ही गोष्ट फक्त सागरपुत्र आगरी कोळी भंडाऱ्यांना माहीत आहे. भंडारी समाजाला माझी विनंती आहे की भंडारी समाजाचा इतिहास तुम्ही पुढे आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि आता हा जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे भंडाऱ्यांचा आरमार विचारात घेऊनच नौदलाने उभं करावं, यासाठी भंडारी समाजाने आंदोलन करावं अशी विनंती मी भंडारी समाजाला करतोय, कोळी समाजाला करतोय, आगरी समाजाला करतोय, कराडी समाजाला करतोय, सगळ्या सागरपुत्रांना करतोय. आणि या सागरपुत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार देशासमोर आणलं पाहिजे आणि देशाला आदर्श दिला पाहिजे की देशाच्या सीमांचं रक्षण करण्याचं काम पंजाबचे लोक ज्या पद्धतीने करतात, किंवा काश्मीर असेल किंवा बाकीचे लोक असतील, याच पद्धतीने सागरी सीमांचं रक्षण हे आगरी कोळी भंडारी करतात. त्यांचे नेते आमचे छत्रपती शिवराय आहेत आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीच्या विरोधात जाऊन हे काम केलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामध्ये स्त्री शूद्राती शूद्रांचा अपमान झालाय हे मी विनम्रपूर्वक सांगतो. आणि आपल्या ह्या सगळ्या हातून इथल्या समुद्राच्या मच्छीमारांच्या आंदोलनाला न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतोय. 2013 जो नवीन कायदा काँग्रेसच्या काळात आला, या कायद्याने समुद्रावरच्या मच्छीमारांचा मालकी हक्क मंजूर झालेला आहे, जो पूर्वी नव्हता. आणि या मालकी हक्कामुळे समुद्रावर येणाऱ्या कुठल्याही प्रकल्पामध्ये 50% वाटा हा मच्छीमारांना भेटला पाहिजे. 50% विकास कामामध्ये वाटा भेटला पाहिजे. मच्छीमारी बंद होत असेल तर 15 लाखापासून 15 कोटीपर्यंतची नुकसान भरपाई मच्छीमारांना मिळावी असे कायदे आहेत. या कायद्यांबद्दल मार्गदर्शन आमच्या लोकांनी करावं आणि प्रबोधन हा त्याचा मार्ग आहे. आणि म्हणून भंडारी समाजाला मी सांगेन की आपल्या शिपिंग कंपन्या असल्या पाहिजेत, आपली मुलं जहाजावर कॅप्टन झाली पाहिजेत, नेव्हीमध्ये अधिकारी झाली पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आई एकविरेचा विजय असो, जय भंडारी.